मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षता. मराठा लग्नाक्षतामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 4 वर्षापासून एक पूर्णपणे मोफत सेवाभाव असलेल्या मराठा लग्नाक्षताची पुन्हा एकदा हेतू, उद्देश आणि भूमिका आणि आमचा परिचय आपण समजावून घ्यावा, की जेणेकरून आमच्याविषयी कुणाच्या मनामध्ये गैरसमज होणार नाही किंवा कुणाची फसवणूक होणार नाही, या उद्देशानं हा 3 मिनिटाचा व्हिडिओ आपण आवर्जून पाहिला पाहिजे. सोबतच लग्नाक्षताचं कार्य कसं चालतं, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, रिक्वेस्ट कशा टाकल्या पाहिजे आणि संपर्क कसा केला पाहिजे, इत्यादीबाबतची माहिती देणारी 2-3 व्हिडिओच्या लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचे, सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आणि नियमाच्या हिशोबाने आम्ही ते ग्रुप चालवत असतो, तर ते सुद्धा त्याचा सुद्धा आपण संहिता जाणून घेतली पाहिजे. आणि आमचे ग्रुप सुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करू शकता. मी जे आमचं मूळ गाव आहे, तर रिसोड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, रिसोड तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. वाशिम जिल्हा आहे आमचा विदर्भामध्ये. बऱ्याच जणांना वाशिम सांगतो त्यावेळेस त्यांचा वाशी असा समज होतो. 4 वर्षापूर्वी आमचे सहकारी मित्र जे गजाननजी धामणे सत्यशोधक विचाराचे जिल्हाध्यक्ष आहेत, अनेक वर्ष ते सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहेत. दुसरे आमचे एक वैचारिक मित्र वैभवजी फुके जे अमरावती इथे राहतात, ते आम्हाला पूर्णपणे या लग्नाक्षतासाठी पूर्णपणे मोफत टेक्निकल सपोर्ट आणि अप्लिकेशनची निर्मिती त्यांनी करून दिली आहे. चौथे आमचे सहकारी मित्र जे विकासजी गायकवाड आहेत, तर ते पुणे येथे शिक्षणाच्या निमित्त राहतात आणि एक स्वतःचा वेळ या लग्नाक्षताच्या याच्यासाठी ते देत असतात. आणि तुमच्यासारखे अनेक असंख्य मराठा सेवा संघाची मंडळी ही या लग्नाक्षताच्या कार्यासाठी आम्हाला आपला अमूल्य वेळ काही मध्यस्थ भावनेने देत असतात, त्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. 4 वर्षापूर्वी संत विचारांच्या परंपरेतून गुळती ही जनन देखवेडोळा या विचाराने विवाहाच्या माध्यमातून विवाह जुळण्यासाठी ज्या काही अडचणी निर्माण होतात, जुन्या काळातला जो काही मध्यस्थ दुवा होता तो काही बाजूला गेलेला आहे. विवाहाचं आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली असल्यामुळे बाजारीकरण झालेलं आहे आणि त्यातून बऱ्याच फसव्या आणि बाजारू विवाह संस्थेचं पीक आलेलं आहे. त्यातून काही विवाह संस्था या चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांचे खरंच कौतुक केले पाहिजे. परंतु काही जण निव्वळ फसवणुकीच्या उद्देशाने याच्यामध्ये आलेले आहेत. आणि मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून गेली 4 वर्ष हा कुठलाही व्यवसाय नाही, किंवा आम्ही आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही, किंवा आम्ही कुठेच कुणालाही कोणत्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. बरेच जण आम्हाला फोन करत असतात की तुमची फीस किती, लग्न जुळल्यानंतर तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे, तर अशा गोष्टींसाठी आमचा म्हणजे एक अतिशय नम्रपणे नकार आहे. आम्ही कुठलीही फी घेत नाही. या उलट जर एखाद्या अनाथाचं गरीबाचं लग्न असेल, तर त्याचं लग्न लावून देण्यासाठी किंवा त्या लग्नात अन्नदानाचा खर्चाचा भार उचलण्यासाठी आम्ही आमच्या परीनं थोडाफार हातभार देण्यासाठी आमची मानसिक तयारी आहे. तर असो, मराठा लग्न अक्षदा हा एक पूर्णपणे मराठा समाजासाठी, मराठा समाजातील सर्व जाती उपजातींसाठी एक मोफत असलेला एक सेवाभाव म्हणून प्लॅटफॉर्म आहे. मात्र हा प्लॅटफॉर्म वापरत असताना याच्यामध्ये काही आम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा त्रास झालेला आहे, होतो आहे, आणि त्यावर कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स असावे, बंधनं असावे म्हणून आम्ही काही नियम बनवलेले आहेत. रिक्वेस्ट कशा टाकाव्यात, काय करावं, याची कार्यपद्धती कशी आहे, ती आधी आपण समजून घेणं तुम्हाला ते गरजेचं आहे. त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लग्न अक्षताची नोंदणी कशी करावी, त्याच्यानंतर रिक्वेस्ट कशी टाकावी, संपर्क कसा करावा किंवा ह्याची कार्यपद्धती कशी आहे, याबाबतची माहिती खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ते आवर्जून पाहावे. त्याच्याशिवाय लग्न अक्षताच्या वाट्याला जाऊ नये, ऍप डाउनलोड करू नये किंवा आम्हाला फोनही करू नये. बऱ्याचदा आम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी फोन येतात की कमी शिकलेल्या मुली, 12वी झालेल्या मुली किंवा गरीब घरच्या मुली, तर अशी मुली कोणी देत नसतं, अशी लग्न जुळत नसतात, अनोळखी ठिकाणी लग्न जुळतच नसतात. आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या घरातली मुलगी आपण एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा अनोळखी ठिकाणी देऊ का, तर त्या माध्यमातून फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते आणि अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे. बरेच जण मराठा लग्नाक्षताच्या नावानं पैशाची मागणी करतात, आमच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये अनेक वेळा अनुभवास आलेला आहे. तर कुठेही कुणीही मराठा लग्नाक्षताच्या नावाने कुणालाही पैसे देऊ नये. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.